हेलो एवरीवन, वी हैड स्टार्टेड न्यू चैप्टर रेडियो फार्मास्यूटिकल्स। इन प्रीवियस क्लास वी हैड सीन अबाउट द डेफिनेशन ऑफ रेडियो फार्मास्यूटिकल्स। सो दीज आर द सब्सटेंसेस विच इमिट आयोनाइजिंग रेडिएशंस एंड आर जनरली यूज इन द मेडिसिन्स आर कॉल्ड एज रेडियो फार्मास्यूटिकल्स। देन इन दैट वी हैड सीन दिस, दीज आर द साइंटिस्ट हु डिस्कवर्ड दिस रेडियो फार्मेसी। दिस इज रोइंगटन हु डिस्कवर्ड द एक्सरे, बेकवरल एंड क्यूरी। देन वी हैड सीन दिस इज द एक्सरे, रेडियो एक्टिव, डेफिनेशन ऑफ रेडियो एक्टिव सब्सटेंसेज, द सब्सटेंस विच इमिट द रेज और द पार्टिकल्स विच अफेक्ट द फोटोग्राफिक प्लेट। देन वी हैड सीन द टाइप्स ऑफ रेडियो न्यूक्लियोटाइड्स। सो देर आर टू टाइप्स ऑफ रेडियो न्यूक्लियोटाइड्स, नेचुरल एंड आर्टिफिशियल। देन वी हैड सीन डिफरेंट डेफिनेशंस ऑफ आइसोटोप्स, आइसोबार्स, आइसोटोन्स एंड हाफ लाइफ। सो हाफ लाइफ मीन्स वॉट? इट इज़ द टाइम टेकन फॉर दैट हाफ ऑफ दिज मीन्स टू डिसइंटीग्रेट। सो डिसइंटीग्रेट मीन्स वॉट? इट इज़ द ब्रेकिंग डाउन ऑफ द समथिंग इन टू स्मॉल पार्टिकल्स और इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स, इट इज कॉल्ड एज द डिसइंटीग्रेशन। डिसइंटीग्रेशन म्हणजे काय? ब्रेकडाउन होतात काही पार्टिकल्स आहेत, मीन्स सम पार्टिकल्स आर ब्रेकडाउन इन टू द स्मॉल पार्टिकल्स और इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स, दिस इज कॉल्ड एज द डिसइंटीग्रेशन। Then we had seen the definition of radio pharmaceuticals. So the substance which emit the radiations are and use in the pharmaceuticals are called as radio pharmaceuticals, or these are radioactive substances. Then radioactivity means what? It is the phenomenon of spontaneous, means it continuously emit the radiation by radioactive isotopes. So isotopes are there, and these isotopes, these radioactive isotopes, they are responsible for these. Isotopes means different kinds of atoms of same element which have the same atomic number but different atomic masses, they are called as isotopes. So we had seen this definition, isotopes, isobars, that is isotopes cha barobar opposite definition konachi ahe? Isobar chi ahe. Same mass number but different atomic number, they are called as isobars. Then this radioactivity means what? It is the phenomenon of continuous or spontaneous emission of the radiations or radioactive substances by radioactive isotopes, it is called as radioactivity. Tela kay mhantat? Radioactivity asa mhantat. So there are radiations that we are going to study today, the radiations or rays which are emitted by that radioactive substances, means radioactive substances astat, uranium asel, थ्रोनियम असेल और रेडियम असेल। सो कोणते त्यांच्यामधून स्वतःमधून काय रेडिएशन्स आहेत हे रिलीज करत असतात और इमिट करत असतात, बाहेर पाठवत असतात। सो थ्री टाइप्स ऑफ रेडिएशन्स आर देअर, मीन्स थ्री टाइप्स ऑफ रेज आर देअर विच इमिटेड बाय दे, दीज आर द अल्फा रेज, बीटा रेज अँड गॅमा रेज। तीन टाईपचे आहेत, अल्फा रेज आहेत, बेटा रेज आहेत आणि गॅमा रेज आहेत टोटल। ओके, सो वी विल सी इट वन बाय वन। सो सी, दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेडिएशन। सो नाव सी इन दिस सेकंड इमेज दीज अल्फा पार्टिकल्स, दिस इज पेपर हियर। सो पेपरमधून काय हो, मीन्स पेपरमधून ते पुढे जाऊ शकत नाही, जिथे पेपर आहे, ॲल्युमिनियम आहे, लेड आहे। देन बीटा पार्टिकल्स आहेत, ते पेपरला पेनिट्रेट करून जातात आणि पुढे ॲल्युमिनियमपर्यंत जातात। देन सी गॅमा पार्टिकल्स, दे आर मोर स्ट्रॉंगर, ते पेपर, ॲल्युमिनियम, लेड सगळ्यांना पुढे काय करून जातात, ते तर पेनिट्रेट करून जात असतात। सो फर्स्ट यू लिसन द प्रिव्हियस व्हिडिओ, पहिलं जे लेक्चर आहे रेडिओ फार्मास से, ते तुम्ही आधी ऐका, देन लिसन दिस, देन वी विल सी। म्हणजे आता हे जे आपण अल्फा, बीटा और गॅमा पार्टिकल आपण जे आता काय करतो आहे, डिस्कस करणार आहोत। सो आता नाव सी, फॉर एक्झाम्पल नाव सी हियर, आता इथे एक आहे, हे एलिमेंट आहे, ओके, आय विल डिनोटेड बाय लेटर ई, हे काय आहे? एक एलिमेंट आहे। हे एलिमेंट काय करतं आहे? रेडिएशन्स आहे, ते इमिट करतं आहे। आता इथे काय आहे? कॅथोड आहे, इथे बघा, इथे आहे कॅथोड, आहे सी आहे कॅथोड, आणि इथे आहे हे ॲनोड आहे, ओके, हा आहे तो ॲनोड आहे, सी नाऊ, हा
एनोड. ओके, एनोडवरती चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. एनोड कंटेन्स द पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस कॅथोड, कॅथोड कंटेन्स द निगेटिव्ह चार्ज. कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज असतो. आता हे एक काय आहे? एलिमेंट आहे. आता हे करतं आहे, काय करतं आहे? अल्फा इमिट करतं आहे, देन बीटा. ओके, बीटा रेजसुद्धा इमिट करतं आहे आणि गॅमा रेजसुद्धा काय करत असतं? इमिट करत असतं. ह्या आहे अल्फा. ओके, दिस इज अल्फा, दिस इज बीटा अँड दिस इज गॅमा. हे तीन रेज हे काय करत असतं? हे एक एलिमेंट आहे. और तुम्ही म्हणू शकता हे एक एलिमेंट आहे की जे रेडिओ फार्मास्युटिकल्स, मीन समजा थ्रोनियम आहे, और जी आपण ह्याच्यामध्ये बघितली आपलं जे पिरियॉडिक टेबल आहे. सो इन दॅट पिरियॉडिक टेबल स्टार्टिंग फ्रॉम नंबर 89 to 118 जी सगळी एलिमेंट्स येतात, दे आर हॅविंग द हाय ॲटॉमिक नंबर. देअर इट कंटेन्स द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर मोर. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जास्त असल्यामुळे ते स्वतःला स्टेबल ठेवत नाहीत, आणि त्यामुळे मग काय करतात? हे त्याचा नंबर जास्त आहे त्याच्यामुळे स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी हे अशा प्रकारची रॅडिएशन्स आहेत ते इमिट करत असतात. आता हां, ह्याच्यामधला आता पहिला जो आहे अल्फा आहे, हा अल्फा ॲट्रॅक्ट कोणाकडे होतो? ह्या कॅथोडकडे ॲट्रॅक्ट होतो. सो आता ह्याच्यामध्ये कॅथोडकडे ॲट्रॅक्ट होतो आहे. कॅथोडवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. आता काय आपण फेनोमेनॉन काय आहे आपला? पॉझिटिव्ह ॲट्रॅक्ट टुवर्ड्स निगेटिव्ह. पॉझिटिव्ह ॲट्रॅक्ट कोणाकडे होतात? निगेटिव्हकडे. सो दिस अल्फा विल कंटेन्स द पॉझिटिव्ह चार्ज. सो मग ह्या अल्फावरती काय येणार? तर पॉझिटिव्ह चार्ज येणार. देन दिस इज बीटा. बीटा आहे, हा बीटा कोणाकडे मीन्स रॅडिएशन्स इमिट करतो आहे? कोणाकडे रिलीज कुठे होतो? इथे ह्या ॲनोडकडे. नाही सी, ॲनोडकडे. आता ॲनोडवर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो आता पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे बीटावर कोणता चार्ज असणार? तर निगेटिव्ह चार्ज असणार. आलं लक्षामध्ये? अँड सी, आता इथे बघा, ही काय आहे? ही प्लेट आहे एक. ओके, आणि ह्या प्लेटवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे. दिस इज न्यूट्रल. एन स्टँड्स फॉर न्यूट्रल. ओके, दिस इज न्यूट्रल आहे ही प्लेट. तर आता हे जे हा काय आहे, एक प्लेट आहे आणि त्याच्यावर ही रॅडिएशन्स आहेत ही सगळी इमिट होत आहेत. हा अल्फा कोणाकडे ॲट्रॅक्ट होतो आहे? कॅथोडकडे. कॅथोडवरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज. सो अल्फावरती कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. देन हा जो बीटा आहे, बीटा कोणाकडे ॲट्रॅक्ट होतो आहे? ॲनोडकडे. ॲनोडकडे कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. सो ह्याच्यावरती बीटावरती कोणता चार्ज असणार? तर निगेटिव्ह चार्ज. अँड सी, दिस इज गॅमा, इट इज न्यूट्रल, इट डज नॉट कंटेन्स एनी चार्ज. सो ओके, सो ह्या इथे प्लेटवरती काय होणार? हा जाऊन रिलीज होणार. त्याच्यावरती रेज आहेत, हा हे आपले जे रेज आहेत, हे रेज तो काय करणार? तर इमिट करत असणार. ओके, आता परत बघा. आता हे काय आहे? ई जे मी लिहिलेलं आहे, ई हे काय आहे? एक एलिमेंट आहे. इट्स अ कंपाऊंड, की तुम्ही कन्सिडर करू शकता की हे रेडिओ ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. आणि हे जे काय कंपाऊंड आहे, हे जे एलिमेंट आहे, ते काय करतं आहे? अल्फा, बीटा आणि गॅमा रेडिएशन्स आहे ते इमिट करतं आहे. आता त्याच्यामधला फर्स्ट हा जो अल्फा आहे, हा अल्फा ॲट्रॅक्ट कोणाकडे होतो? तर कॅथोडकडे. मीन्स ह्या साईडला आहे, हा कॅथोड आहे. सी लेटरने जो डिनोट केलेला आहे, सी, दिस इज कॅथोड. कॅथोड इट कंटेन्स दी निगेटिव्ह चार्ज. देन दिस इज द ॲनोड. ॲनोड इट कंटेन्स द पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज प्लेट, इट इज न्यूट्रल, इट डज नॉट हॅविंग एनी चार्ज. ह्याच्यावरती काय आहे? नो चार्ज. इट डज नॉट कंटेन दी एनी चार्ज. ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे. आता अल्फा ॲट्रॅक्ट कोणाकडे होतो आहे? कॅथोडकडे. सो अल्फा हा कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. देन बीटा ॲट्रॅक्ट कोणाकडे होतो आहे? ॲनोडकडे ॲट्रॅक्ट होतो. सो बीटावरती कोणता चार्ज आहे? तर निगेटिव्ह चार्ज आहे. अँड सी दिस गॅमा, इट डझंट कंटेन एनी चार्ज. सो हिअर इज अ नो चार्ज. इट्स अ न्यूट्रल. हा काय आहे? न्यूट्रल आहे. ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे. आलं लक्षामध्ये? नाउ वी विल सी. आता आपण काय बघूया? मीन्स अल्फा आहे, बीटा आहे, गॅमा जे रेज आहेत हे आता आपण बघूया काय आहेत ते. सो आता त्याच्यामधला फर्स्ट आहे हा अल्फा आहे. मीन्स इट इमिट्स द अल्फा पार्टिकल्स.
हेलियम न्यूक्लियस मीन्स दीज पार्टिकल्स आर आयडेंटिकल टू द हेलियम ॲटम. हेलियम ॲटम इट कंटेन्स वॉट, हेलियम ॲटममध्ये काय असतात, दोन प्रोटॉन्स असतात आणि दोन न्यूट्रॉन्स असतात. मीन्स हेलियम ॲटम्स कंटेन्स द दोन टू प्रोटॉन अँड टू न्यूट्रॉन्स. त्याचं ॲटॉमिक मास जे काही आहे हेलियमचं हे 4 असतं आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आहे हा 2 असतो. मीन्स आपण लिहिताना हेलियम जो काही आहे, सो हेलियम आपण लिहिताना कसा लिहितो, आता HE हा हेलियमचा सिम्बॉल झाला. सो त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आपण इथे लिहितो, 2 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचं मास किती आहे, 4 आहे. सो इथे आपण त्याचं मास 4 वरती लिहितो, त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे हा असा लिहितो आपण. सो मीन्स ही दीज आर द अल्फा रेज, इट कंटेन्स द हेलियम आयन्स. मीन्स हेलियम आयन्स इट कंटेन्स वॉट, इट इज इट कंटेन्स 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. सो दॅट हेलियम इज हॅविंग द मास नंबर 4 अँड इट इज द हॅविंग ॲटॉमिक नंबर 2. सो 2 इज द ॲटॉमिक नंबर फॉर द हेलियम अँड 4 इज द मास नंबर फॉर हेलियम. अँड हेलियम कंटेन्स वॉट, 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन्स असतात हेलियममध्ये. आलं लक्षामध्ये काय करतात ते, इमिट काय करतात. आता सी, दिस इज अल्फा पार्टिकल्स, इट्स हेलियम न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये. इट कंटेन्स द 2 पॉझिटिव्ह चार्ज, इट इज हॅविंग द 2 पॉझिटिव्ह चार्ज. देन इट इज हेवीएस्ट, मीन्स दीज अल्फा रेज. मीन्स त्याचं काय असतं, आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं फर्स्ट स्लाईडमध्ये, तो फक्त काय करतो, पेपर क्रॉस करून जातो, पुढे हे क्रॉस करत नाही. आता हे इट्स वॉट हेवीएस्ट. आता तुम्ही जरी इथे बघितलं, अल्फा जो काही आहे हा अल्फाची पेनिट्रेटिंग पॉवर आहे. पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे आतमध्ये पुढे आरपार, पेनिट्रेशन पॉवर कशाला म्हणतात, त्याची पुढे आरपार जाण्याची जी काय आहे, त्याच्याकडे जी ताकद आहे, आरपार जाण्याची शक्ती आहे अल्फाकडे, ती बघा इथे खूप कमी असते. आता इथे तुम्ही डिस्टन्स बघू शकताय, हा इथे मी म्हटलं आहे अल्फा आहे, इथे कॅथोडकडे अट्रॅक्ट झाला आहे. मीन्स तिथल्या तिथे जवळ जातो तो, जास्त पेनिट्रेट होत नाही. का जास्त पेनिट्रेट होत नाही, कारण त्याचं मास खूप जास्त असतं. अँड सो बीइंग इट्स मोर मास, इट इज हॅविंग द लेस पेनिट्रेटिंग पॉवर. त्याची पेनिट्रेटिंग पॉवर ही काय असते, तर कमी असते. देन सी, बीटा आहेत हे दूरपर्यंत जातात. आता इथे ह्या स्लाईडमध्ये बघा, अल्फा आहे फक्त पेपर क्रॉस करतो आहे. देन इथे बघा, अल्फा जो काही आहे कॅथोडकडे जातो आहे पण जास्त दूर जात नाही. आता हे डिस्टन्स बघा, एकदम त्याचं काय आहे, जवळ आहे ही कॅथोडची जी प्लेट आहे ते. सी, दिस इज प्रूव्ड फेनॉमेनॉन. प्रिव्हियसली हा काय आहे, मीन्स हे जे मी तुम्हाला दाखवलं कॅथोड आहे, ॲनोड आहे, हे प्रिव्हियसली इन दिस रेडिओ फार्मसीमध्ये हा प्रूव्ड झालेला फेनॉमेनॉन आहे. ओके, सो दिस इज नॉट फ्रॉम माय माइंड, हे दिस इज नॉट फ्रॉम माय माइंड. ओके, सो दिस इज प्रिव्हियसली प्रूव्ड फेनॉमेनॉन. हा फेनॉमेनॉन पहिल्यांदाच प्रूव्ड झालेला आहे, तो जस्ट मी तुम्हाला तर इथे एक्सप्लेन करून दाखवला. ओके, दिस इज नॉट फ्रॉम माय माइंड. ओके, कीप इन माइंड. सो अल्फा दीज आर हॅविंग द मोर मास नंबर, त्याचा मास नंबर जास्त असतो. सो जास्त मास नंबर असल्यामुळे काय होऊ शकत नाही, तो पुढे जास्त चालू शकत नाही. मीन्स सपोज फॉर एक्झाम्पल, इफ एनी फॅट पर्सन इज देअर, ओके, सो इफ यू सी दॅट फॅट पर्सन, ही कांट रन मोर, ही कांट रन मोर, ऑर ही कांट वॉक मोर, बिकॉज लगेच काय, दॅट पर्सन विल बिकम इन्स्टंटली टायर्ड आफ्टर रनिंग फॉर अ लाँग टाईम. सिमिलरली लाईक दॅट, इट इज हॅविंग द लेस इट इज हॅविंग मोर मास नंबर, सो पेनिट्रेशन पॉवर इज लेस. त्याच्यामुळे त्याची पेनिट्रेशन पॉवर आहे ही काय असते, तर कमी असते. सो दिस इज अबाउट अल्फा. ओके, हिअर यू कॅन सी ऑल्सो, दिस इज अल्फा. So it is the heaviest and slowest of all radioactive emissions. Because what? Why it's the slowest? Because it is having the less penetrating power. Means arpar janachi ji tachi kay aste capacity ahe, ti kay ahe khup kami ahe. Then its velocity is 1/10 that of light. Light cha kay ahe tachi 1/10 आहे त्याची व्हेलॉसिटी. सो दिस कीप इन माइंड, दिस व्हेलॉसिटी ऑफ दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स आर कॅन बी आस्क इन द MCQ रिलेटिंग व्हॅल्यूज अँड ऑल. सो ड्यू टू
means penetrating power is less as compared to other emitted species. And see, it is not having biological applications because due to less penetrating power, it can't use in like therapeutic purposes. Then it is affected by strong magnetic field, means it is attract towards magnetic field, means you all know what is magnetic field, that is north and south. Okay, these all are there. So it is affected by the strong magnetic field. So these particles, means these alpha rays, as these particles, they are having the four positive charge, means I had told you it's mass number is 4, and I had told you त्याच्यामध्ये काय असतात, टू प्रोटॉन्स आर देअर अँड टू न्यूट्रॉन्स आर देअर. ॲटॉमिक मास इज 4 अँड ॲटॉमिक नंबर इज वॉट, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 2 आहे. सो ॲज दीज पार्टिकल्स दे आर हॅविंग द 4 पॉझिटिव्ह चार्ज, सो देअर आयोनायझेशन पॉवर इज व्हेरी हाय. सो आयोनायझेशन पॉवर म्हणजे काय, आयन्स त्याची जी कॅपॅसिटी, आयोनायझेशन पॉवर मीन्स वॉट, इट इज द प्रोसेस बाय विच अन ॲटम ऑर मॉलिक्युल अक्वायर्स अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज बाय गेनिंग ऑर लॉसिंग द इलेक्ट्रॉन्स, ऑफन इन कंजक्शन विथ the other chemical changes if happen there, then it's a means ionization capacity means what here, that atom or molecule, it acquires the positive or the negative charge, positive or negative charge by gaining or losing electrons in conjunction with other whatever chemical changes may be happen in there. So this is ionization power. So being a 4 positive charge on it ionization, due to it 4 positive charge, its ionization power is more, means it's a very high, it is having very high ionization power. So this is about alpha rays. Alpha rays, what it do, it emits alpha particles, they emit kartat alpha particles. Then helium ions, they are having the two charge, means it contains two protons and two neutrons. Then its mass number is 4 and atomic number is 2, and this is heavy and slow of all radioactive emissions, and its velocity is about 1/10 of that of light. Then its penetrating power is less as compared to other emitted species. Then it has no any biological effect, it can't be used therapeutically, it is affected by strong magnetic field, and due to its 4 positive charge on it, because it contains 2 protons and 2 neutrons, its ionization power, that is its capacity, means it is a process by an atom or molecule acquire a positive or negative charge by gaining or losing electrons in conjunction with the other chemical changes. So its ionization capacity or its ionization power is higher, it's more. This is about alpha rays. Okay, so हे काय आहेत alpha rays बद्दल आपण बघितलं. Then next is the beta rays. So beta rays are having mass, it is having this beta rays, means beta rays are having more penetrating power, and it contains negative charge. आपण अल्फामध्ये काय बघितलं, अल्फावरती काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. बीटा पार्टिकल्सवरती काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मीन्स दीज आर इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय द न्यूक्लियस हॅविंग निगेटिव्ह चार्ज. अँड नाव सी, दे आर हॅविंग द मास ऑफ 1/1836, दॅट इज द मास ऑफ हायड्रोजन ॲटम अँड रिलेटिव्ह चार्ज ऑफ -1. बीटारेज जे काही आहेत, सो बीटारेजचं काय असतं, आर हॅविंग मास ऑफ हाऊ मच, किती असतं, 1/1836 आहे त्याचं. सो दॅट इज द मास ऑफ हायड्रोजन ॲटम अँड रिलेटिव्ह चार्ज ऑफ -1. देन सी दीज, ॲज दीज रॅडिएशन्स आर लायटर, दे ट्रॅव्हल विथ द व्हॅलॉसिटी लिटिल लेस दॅट ऑफ लाईट, मीन्स ट्रॅव्हलिंगची जी व्हॅलॉसिटी आहे ॲज कम्पेअर टू द लाईट, इट्स स्लो, बट इट्स पेनिट्रेटिंग पॉवर इज व्हेरी हाय, इज हाय ॲज कम्पेअर टू अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलपेक्षा पेनिट्रेटिंग पॉवर काय असते, त्याची हाय असते.
then see these particles are affected by strong magnetic field. So similarly, alpha rays also, they are affected by the strong magnetic field, and beta rays also are affected by the strong magnetic field. Then see due to its more penetrating power, means आता हे का असतात, बीटा आहेत, अल्फा पार्टिकल जास्त दूर जात नाहीत, बट बीटा दूर जातात. They are having the low mass and their penetrating power is more than the alpha. And it is having the small mass, it is having the high speed, so that they can penetrate in the tissue up to 1 cm. Body tissue madhe te 1 cm paryanta जाऊ शकतात. अँड सो मीन्स हाय पेनिट्रेटिंग पॉवर आहे बॉडी टिश्यूमध्ये, ते अप टू 1 cm जाऊ शकतात. सो दिस इज यूजफुल इन द बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्स, मीन्स वी कॅन यूज इट फॉर द थेरापेटिक पर्पजेस. इट्स मीन्स इन मेडिसिन्स वी कॅन यूज इट, त्याच्यामुळे आपण यूज करू शकतो ते. देन दीज आर द निगेटिव चार्ज, इट कंटेन्स निगेटिव चार्ज, सो इट कॉजेस आयोनायझेशन ऑफ मॉलिक्युल्स वेन दे पास थ्रू व्हेरियस मेडियाज. सो आयोनायझेशन होतं, मीन्स ते काय करतात, गेन करतात इलेक्ट्रॉन किंवा लॉस करतात. निगेटिव चार्ज आहे त्याच्यावरती, त्यामुळे ते काय करतात, गेन करू शकतील इलेक्ट्रॉन किंवा लॉससुद्धा करू शकतील, की जेव्हा ते व्हेरियस मेडियाजमधून जेव्हा पास होतील तेव्हा. नाउ सी हिअर ऑन दिस स्लाइड, बीटा रेज जर तुम्ही बघितलेत, हे काय आहेत, बीटा रेज आहेत. बीटावरती काय आहे, हा निगेटिव चार्ज आहे. सो बीटा रेज काय होतात, सी आता दूर म्हणजे भरपूर दूरपर्यंत जातात. जर तुम्ही बघितलं, अल्फा तिथल्या तिथे जवळ गेलेत, देन बीटा आहेत हे काय गेलेत, खूप दूरपर्यंत गेलेले आहेत हे. सो तसंच त्यांची मीन्स जास्त बीटा आहेत हे जास्त दूरपर्यंत जातात. अँड दे आर हॅव्हिंग द लो मास, सो बिकॉज ऑफ द लो मास देअर पेनिट्रेशन पॉवर इज मोर. देन दे आर हॅव्हिंग द हाय स्पीड, सो बिईंग हाय स्पीड दे कॅन पेनिट्रेट इन द टिश्यू अप टू 1 cm, so that they can be used in the biological application. So it is having the biological applications. So tana kay ahet, biologically we can use it in different therapeutic purposes. See these particles, means these beta rays, they are having the negative charge, and so due to its negative charge, असल्यामुळे ते काय होतात, तर टिश्यूमध्ये पेनिट्रेट होतात अप टू 1 cm. अँड सी इफ इट इज पॉझिटिवली चार्ज, देन इट इज कॉल्ड पॉझिट्रॉन. जर आता बीटा पार्टिकल्समध्ये काय बघितलं आपण, निगेटिव्ह चार्ज असतो, पण समजा त्यांच्याकडे काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज. जर बीटा ह्याच्यामध्ये काय असेल, जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर त्याला काय बोलतात, राईट डाऊन इट इन युअर नोटबुक, इज इज एम सी क्यू कॅन बी आस्क ऑन दिस, ओके. पॉझिट्रॉन, पॉझिट्रॉन, TRON, मीन्स इफ दीज बीटा रेज, मीन्स हे जे काही आहेत बीटा पार्टिकल्स आहेत, सो इफ बीटा पार्टिकल्स इज पॉझिटिवली चार्ज, जर त्यांच्यावरती काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल, देन इट इज कॉल्ड पॉझिट्रॉन. तर त्याला काय बोलतात, पॉझिट्रॉन असं बोलतात. जर त्यांच्याकडे काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर आलं लक्षामध्ये, दिस इज बीटा रेज, हे काय आहेत, तर बीटा रेज आहेत. देन आफ्टर दॅट नेक्स्ट वी विल सी गॅमा रेज. गॅमा रेज आपण आता बघूया काय आहे. सो दीज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सिमिलर टू व्हिजिबल लाईट. म्हणजे काय, की आत्ता ह्याच्यामध्ये तुम्ही काय, तुम्ही घरी बसून सी दिस, यू कॅन सी दिस स्लाइड, मीन्स हा जो व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, तो तुम्ही बघू शकता, तुम्ही ऐकू शकता मी काय बोलते ते. सो तुम्हाला ही स्लाइड दिसते आहे, देन हे डिफरंट कलर्स दिसत आहेत, मीन्स गॅमा रेज हे ब्ल्यू लेटर्समध्ये आहे, देन जे वर्ड्स आहेत बाकीचे हे ब्लॅक लेटर्समध्ये आहेत. हे तुम्हाला काय दिसत आहेत, हे सगळं मीन्स काय दिसत आहे तुम्हाला, लाईटमुळे दिसत आहेत हे. तुम्ही तुमच्या ह्याची स्क्रीन ब्राईट केली असेल, सी ह्याची तुम्ही जर ही स्क्रीन असते आपली, ही तुम्ही ब्राईट केली असेल, तर दिसतं तुम्हाला. सो मीन्स असंच आहे हे, दीज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड दीज आर सिमिलर टू वॉट, व्हिजिबल लाईट. मीन्स लाईट जशी काही असते, तसंच काय असतात हे, रेडिएशन्स असतात. सो दीज रेडिएशन, दे आर हॅव्हिंग द शॉर्टर wavelength, and these radiations are having the high energy, their mass is the higher, and so it is having the
ग्रेटर पेनिट्रेटिंग पॉवर ॲज कम्पेअर टू विजिबल लाईट. मीन्स विजिबल लाईट आहे, लाईट जो काही आहे, एक मीन्स सपोज आता तुम्ही घरामध्ये तुमच्या यू आर सिटिंग ॲट युअर होम, हॉलमध्ये तुम्ही बसलेले आहात, देअर वन लाईट इज सफिशियंट. तो त्या वन लाईटचा जो काही उजेड आहे तो पूर्ण त्या हॉलमध्ये, देन इफ यू गो इन द किचन, लगेच जर किचन लागून असेल तर लगेच काय येऊ शकतो, त्या पूर्ण लाईटचा उजेड आहे तिथपर्यंत येऊ शकतो तो. सो तसंच हे जे आहेत, मीन्स ही जी रॅडिएशन्स आहेत, दे आर हॅव्हिंग द ग्रेट पेनिट्रेटिंग पॉवर ॲज कम्पेअर टू विजिबल लाईट. तसेच त्यांना जास्त काय असते, पेनिट्रेशनची पॉवर आहे जास्त असते, मीन्स खूप दूरपर्यंत जातात. मीन्स दे आर हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर इज लेस बाय वन युनिट, सो नो मास चार्ज ह्याच्यावरती. सो अँड दे आर न्यूट्रल, आपण बघितलं न्यूट्रल आहेत ते. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं हे काय आहेत, गॅमा आहेत. सो बघा इथे हे रिलीज होतात, त्याच्यावरती कोणताच चार्ज नाही आहे. अल्फा इकडे रिलीज झाला, बीटा इकडे रिलीज झाला, अँड सी हे गॅमावरती रिलीज होतात. हे जे आहेत हे गॅमा, ह्याच्यावरती काय नाही आहे, कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही आहे ह्या गॅमावरती. सो दीज गॅमा रेज दीज आर हॅव्हिंग शॉर्टर वेवलेंथ अँड दे आर हॅव्हिंग दी हाय एनर्जी, देन मोर पेनिट्रेटिंग पॉवर ॲज कम्पेअर टू विजिबल लाईट. अँड सी दीज आर द न्यूट्रल, सो बीइंग न्यूट्रल इट डज नॉट कंटेन एनी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज. ते काय आहेत, न्यूट्रल आहे, सो त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज नसतो. सो दीज आर गॅमा रेज. सो दिस वी हॅड सीन अल्फा बीटा अँड गॅमा रेज. हे काय बघितले आपण, अल्फा बीटा गॅमा रेज बघितले. सो आफ्टर दॅट वी विल सी युनिट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. ओके, सो युनिट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी दीज आर डिझाईन टू मेजर दीज रेडिओ ॲक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल यू आर गोईंग इन द मार्केट अँड सपोज यू आर परचेसिंग द पोटॅटोज, देन 1 kg, 1/2 kg, 2 kg, 3 kg, दीज मॉन्स 3 kg, दीज वॉट इट्स अ युनिट. ओके, मीन्स तुम्ही भाजीवाल्यांकडे खरेदी करायला काही गेला, तुम्ही नुसतं बोलता का बटाटे द्या, फक्त किती द्याल तेवढे द्या, तुम्ही द्याल तेवढे द्या, मी घेतो, असं नसतं. सो यू आर टेलिंग इट दॅट 1 mg, ओके, 1 gram, 3 gram, लाईक दॅट. सो सिमिलरली तसंच हे काय आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीचे काय आहे तर युनिट्स आहे. सो दीज इन दॅट डिफरंट युनिट्स वी विल सी इट. ओके, सो नाऊ वी विल सी दीज युनिट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. सो इन दॅट फर्स्ट वन इज क्युरी. सो क्युरी हे फर्स्ट युनिट आहे, क्युरी मीन्स सी. ओके, आणि का क्युरी सी मीन्स शॉर्ट फॉर्म सी आयसुद्धा येतो, सी कॅपिटल सी आणि स्मॉल आय असासुद्धा क्युरीचं येतो सिम्बॉल. सो वॉट इज डेफिनेशन ऑफ दिस क्युरी, इट इज डिफाईन ॲज दी क्वांटिटी ऑफ एनी रेडिओ ॲक्टिव सबस्टन्स विच अंडरगोज द सेम नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन्स इन युनिट टाईम. सो डिसइंटिग्रेशन मीन्स वॉट, डिसइंटिग्रेशन म्हणजे काय होतं, ब्रेकडाऊन होतं, ब्रेकडाऊन इन टू दिस स्मॉल पार्टिकल. सो डिसइंटिग्रेशन इट इज द प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ दी समथिंग इन टू स्मॉल पार्टिकल्स ऑर इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट्स ऑर एलिमेंट्स, इट इज कॉल्ड ॲज डिसइंटिग्रेशन. त्याला डिसइंटिग्रेशन असं म्हणतात. सो दीज क्युरी मीन्स हे काय आहे, इट इज द क्वांटिटी ऑफ एनी रेडिओ ॲक्टिव सबस्टन्स, जो सबस्टन्स काय असेल, रेडिओ ॲक्टिव सबस्टन्स विच इज अंडरगोईंग द सेम नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन इन युनिट टाईम. ज्याचं काय होतं, डिसइंटिग्रेशन होतं ॲज ऑफ 1 gram ऑफ द रेडियम अँड इज इक्वल टू 3.7 × 10⁻¹⁰. डिसइंटिग्रेशन पर सेकंड मीन्स युनिट टाईममध्ये ॲज ऑफ 1 gram असेल रेडियमचं. सो 1 gram ऑफ दी रेडियम इज अँड इज इक्वल टू वॉट, दिस रेडियम इज इक्वल टू 3.7 × 10⁻¹⁰ डिसइंटिग्रेशन्स पर सेकंड. 3.7 × 10⁻¹⁰ डिसइंटिग्रेशन्स होतात पर सेकंड. दिस इज क्युरी.
हे झालं क्युरी, हे फर्स्ट युनिट झालं. क्युरी म्हणजे काय तर ही क्वांटिटी, हे क्युरी म्हणजे काय क्वांटिटी रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सची विच अंडरगो व्हॉट डिसइंटिग्रेशन, सेम नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स काय होत असतात तर डिसइंटिग्रेट होत असतात इन युनिट टाईम, ओके गिवन टाईम. ॲज 1 gram ऑफ रेडियम इज इक्वल टू दिस 1 gram ऑफ द रेडियम अँड इज इक्वल टू 3.7 × 10⁻¹⁰ डिसइंटिग्रेशन्स पर सेकंड. दिस एवढी काय होतं डिसइंटिग्रेशन्स आर ऑकर पर सेकंड. दिस इज क्युरी. देन नेक्स्ट इज मिली क्युरी. सो मिली क्युरी मीन्स वॉट? इट्स एम सी, स्मॉल एम अँड स्मॉल सी. दिस इज मिली क्युरी. सो मिली क्युरी मीन्स वॉट? इट्स अ 1 gram ऑफ रेडियम undergoes disintegration, means undergoes 3.7 × 10⁻¹⁷ disintegrations per second are occur. So these values means क्युरी इन दॅट इज इक्वल टू वॉट? त्याचं काय आहे डिसइंटिग्रेशन्स किती व्हावी लागतात? तर 3.7 × 10⁻¹⁰ एवढं त्याचं डिसइंटिग्रेशन मीन्स त्याचं ब्रेकडाऊन आहे, ओके. जे ते होतं त्याला क्युरी म्हणतात, क्युरी म्हणतात त्याला. ही रेडिओ ॲक्टिव्ह मेजर करण रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे. ही रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजर करण्याची काय आहेत ही सगळी युनिट्स आहेत. सो मिली क्युरी मीन्स वॉट? इट इज 3.7 × 10⁻¹⁷ डिसइंटिग्रेशन. सेम दॅट इज 1 gram ऑफ रेडियम अँड क्युरीमध्ये काय होतं 3.7 × 10⁻¹⁰ आहे, बट मिली क्युरीमध्ये काय आहे 3.7 × 10⁻¹⁷ डिसइंटिग्रेशन पर सेकंड. दिस रेडियम अंडरगोज 3.7 × 10⁻¹⁷ डिसइंटिग्रेशन पर सेकंड. देन नेक्स्ट इज बेक्वेरल. बेक्वेरल मीन्स वॉट? इट्स अ 1 disintegration पर सेकंड. पर सेकंड किती डिसइंटिग्रेशन होतं आहे, मीन्स 1 disintegration पर सेकंड इज कॉल्ड ॲज बेक्वेरल. त्याला बेक्वेरल बोलतात आणि त्याचा जो सिम्बॉल आहे कॅपिटल बी स्मॉल क्यू. दि सिम्बॉल ऑफ दिस बेक्वेरल, ओके आय विल शो यू. दि सिम्बॉल हा जे आहे बेक्वेरल आहे, बेक्वेलरचा सिम्बॉल आहे कॅपिटलमध्ये बी आणि स्मॉलमध्ये क्यू. हा कोणाचा आहे? ह्याचा सिम्बॉल आहे बॅकवेरलचा, ओके. बॅकवेरलचा हा सिम्बॉल आहे. देन नेक्स्ट इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. नेक्स्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट इज नॉर्मली यूज अँड दिस व्होल्ट यू ऑल नो. दिस व्होल्ट यू हॅड ऑलरेडी गॉन थ्रू इन युअर 12th standard. व्होल्ट देन ओमेगा. सो दीज आर द नॉर्मल युनिट्स आर देअर विच आर जनरली यूज इन दीज इलेक्ट्रॉनिक फील्ड. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट इट्स सिम्बॉल इज स्मॉल ई अँड कॅपिटल व्ही. स्मॉल ई कॅपिटल व्ही हा त्याचा सिम्बॉल आहे इलेक्ट्रॉन व्होल्टचा. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट मीन्स वॉट? इट इज द कायनेटिक एनर्जी अक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन विच इज ॲक्सिलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 volt. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे काय आहे? ही काय आहे? कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी अक्वायर्ड बाय होम? दिस कायनेटिक एनर्जी इज अक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन अक्वायर्ड द कायनेटिक एनर्जी अँड दिस कायनेटिक एनर्जी इज ॲक्सिलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल काय येतो? त्याच्यामध्ये डिफरन्स येतो त्या रिडिंग्समध्ये, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 volt. दिस इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे काय आहे? इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ई व्ही. देन रोइंगटन अँड सी दिस क्युरी आहे. क्युरी आपण बघितलं, दिस इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. बेक्वेरल आहे रो, ओके. सी नाव वी विल गो इन द इंट्रोडक्टरी पार्ट. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण बघूया ह्याच्या. आपण काय बघितलं होतं? डिफरंट नेम्स बघितली होती सायंटिस्टची. सो हिअर इथे बघा, हे बेक्वेरल आपण बघितलं आता. बेक्वेरल, क्युरी, देन दिस रोइंगटन, दीज आर दी नेम्स ऑफ द सायंटिस्ट. आणि ह्या सायंटिस्टनी ह्याचा काय लावला? शोध लावला. सो म्हणूनच काय केलेलं आहे, ही जी सायंटिस्टची नावं आहेत ती त्याला ॲज अ म्हणजे युनिट म्हणून देण्यात आलेली आहेत.
सो बैक्वरल मीन्स वॉट? इट इज़ द वन डिसइंटीग्रेशन पर सेकेंड, इट इज़ कॉल्ड एज बैक्वरल. एंड इलेक्ट्रॉन वोल्ट, इट्स अ नॉर्मल यूनिट विच इज जनरली यूज. एंड इट इज़ द काइनेटिक एनर्जी एक्वायर्ड बाय होम, इट इज़ एक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन विच इज एक्सिलरेटेड थ्रू पोटेंशियल डिफरेंस ऑफ वन वोल्ट. दीज वैल्यूज एंड सी दीज यूनिट्स आर वेरी मच इम्पॉर्टेंट फ्रॉम एग्जाम पॉइंट ऑफ व्यू, दे फ्रॉम द एम सी क्यूज पॉइंट ऑफ व्यू. There are so many questions or MCQs can be asked on this. Then next is the, and see this alpha, beta and gamma radiations, which we had seen, that are also very important in the theory. Theory, you ask the questions on these alpha, beta and gamma. And alpha, beta आणि दुसरं काय आहे नंतर गॅमा आहे. सो इन दॅट डिफरन्शिएट इन बिटवीन थ्री, मीन्स डिफरन्शिएट, यू हॅव टू आस्क द क्वेश्चन डिफरन्शिएट इन बिटवीन दीज थ्री. दिस क्वेश्चन कॅन ऑल्सो बी आस्क, मीन्स दॅट टाइम यू हॅव टू राईट डाऊन अल्फा पार्टिकल्स दे इमिट पॉझिटिव्ह चार्ज, देन बीटा बीटा निगेटिव्ह, देन गॅमा न्यूट्रल, देन ऑल द थिंग्स विच आर कंपॅरेटिव्ह इन इट, दॅट यू हॅव टू write down when the question is asked, that is differentiate between alpha, beta and gamma rays. And see, these are the units of radioactivity. He kaya hai units ahet radioactivity chi. Then next is Roentgen. So Roentgen is also a scientist. So it is the unit of exposure, that is 1 R is equal to 2.58 into 10⁻⁴ coulombs CKG, that is कोलम KG minus 1. So C stands for कोलम. C हे कशाचं? कोलम हे युनिट आहे. C इट्स अ कोलम. कोलम C म्हणजे काय? कोलम आहे. सो रोइंगटन, रोइंग इट्स युनिट ऑफ द एक्सपोजर. मीन्स काय एक्सपोजर होणं? म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला एक्सपोज होणं. मीन्स सनरेज आहेत, हे सनरेजच्या तुम्ही संपर्कात आलात, जास्तीत जास्त त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आलात. दिवसभर तुम्ही ग्राउंडवर खेळतात, सनरेजच्या खूप कॉन्टॅक्टमध्ये आला तर तुम्ही त्या सनला काय झालात? एक्सपोज झालात. यू आर एक्सपोज टू दॅट सन. सो दिस इज द युनिट ऑफ एक्सपोजर. मीन्स त्या सनने ते किती रेस एक्सपोज केले तुमच्यावरती, हे फाइंड आउट करणं, दॅट इज एक्सपोजर. अँड सिमिलरली त्या सन, मीन्स तसंच, मीन्स किती रॅडिएशन्स आहेत हे एक्सपोज झाले, मीन्स त्याने इमिट केले. सो इट इज दिस युनिट ऑफ द एक्सपोजर, दॅट इज 1 R इज इक्वल टू 2.58 इंटू 10⁻⁴ कोलंब. 2.58 इंटू 10⁻⁴ कोलम के जी रेस टू मायनस 1 हे काय आहे? त्याचं युनिट आहे. दिस इज युनिट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. हे रेडिओ ॲक्टिव्हिटीचं युनिट आहे. क्युरी, मिली क्युरी, बॅकवरल, इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड रोइंगटन. सो रोइंगटन इट इज युनिट ऑफ रेडिएशन एक्सपोज. सो सी इट अगेन, क्युरी म्हणजे काय? तर इट इज द क्वांटिटी ऑफ वॉट? एनी रेडिओ ॲक्टिव सबस्टन्स विच अंडरगोज वॉट? सेम नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन. डिसइंटिग्रेशन इट इज द ब्रेकडाऊन ऑफ द पार्टी, ब्रेकडाऊन इन टू द स्मॉल पार्टिकल्स. लार्ज पार्टिकल्स असतात, त्याचं ब्रेकडाऊन होतं स्मॉल 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 पार्टिकल्समध्ये, दॅट इज इट्स डिसइंटिग्रेशन. त्याला डिसइंटिग्रेशन असं म्हणतात. सो इट इज रेडिओ ॲक्टिव सबस्टन्स विच अंडरगोज सेम नंबर ऑफ डिसइंटिग्रेशन इन युनिट टाइम, दॅट इज 1 ग्रॅम ऑफ रेडियम इज इक्वल टू वॉट? 3.7 इंटू 10⁻⁰ डिसइंटिग्रेशन पर सेकेंड. देन मिली क्युरी इट्स वॉट? इट देर आर 1 ग्रॅम ऑफ द रेडियम. दिस रेडियम अंडरगोज 3.7 इंटू 10⁻⁷ डिसइंटिग्रेशन पर सेकंड. मिली क्युरीमध्ये काय होतात की 1 ग्रॅम आहे रेडियम, दॅट रेडियम इज अंडरगो 3.7 इंटू 10⁻⁷ डिसइंटिग्रेशन होतात पर सेकंड. देन बॅकवरल मीन्स हिअर 1 डिसइंटिग्रेशन पर सेकंड, इट्स कॉल्ड बॅकवरल. देन इलेक्ट्रॉन व्होल्ट, इट्स स्मॉल ई कॅपिटल व्ही. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट इट इज वॉट? इट्स अ कायनेटिक एनर्जी अक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन, मीन्स अक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन विच इज ॲक्सिलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 वोल्ट. देन रोइंटगेन, ओके रोइंटगेन, इट्स प्रोनाउन्सिएशन इज द रोइंटगेन, रोइंटगेन,
ओके. सो रोइन चेंट मीन्स इट इज यूनिट ऑफ रेडिएशन एक्सपोज. सो इट इज यूनिट ऑफ द एक्सपोजर ऑफ 1 hour इज इक्वल टू 2.58 इंटू 10^-4 सी के जी -1. सो इट्स अ सी स्टैंड्स फॉर कोलम, सी म्हणजे कोलम. अँड सी दिस बेक्वेरलचं हे काय आहे, सिम्बॉल काय आहे, कॅपिटल बी अँड स्मॉल क्यू ही सिम्बॉल आहे बेक्वेरलची. मेलिक्युअरची कॅपिटल एम सी, सॉरी स्मॉल एम स्मॉल सी. देन क्युरी आहे त्याचं युनिट आहे सी स्मॉल आय आहे, कॅपिटल सी स्मॉल आय आहे. बिकॉज सी क्युरी जर असेल तर तिथे फक्त सी असेल तर कोलम म्हणून कन्फ्युजन होतं, बट सी त्याचं तसं नाही आहे युनिट. ओके वेट आय विल शो यू त्याचं जे युनिट आहे, इट्स अ दिस क्युरी. क्युरी मीन्स वॉट, इट्स अ ओके हे घेऊ नका तुम्ही, इट्स अ कॅपिटल सी आणि स्मॉल आय, कॅपिटल सी स्मॉल आय हे युनिट आहे त्याचं क्युरीचं. ओके सो व्हॉट वी हॅड सीन टुडे, दॅट इज वी हॅड सीन डिफरंट रेज, अल्फा रेज, दिस रेडिएशन्स. अल्फा रेज मीन्स इन रेडिओ ॲक्टिव्हिटी मीन्स वॉट, इट इज द फेनॉमिनॉन ऑफ स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस इमिशन ऑफ रेडिएशन बाय होम, हू प्रोड्यूस दिस रेडिएशन, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स, इट इज नोन ॲज रेडिओ ॲक्टिव्हिटी. अँड दिस रेडिएशन्स आर अल्फा रेज, बीटा रेज अँड गॅमा रेज. सो वी हॅड आय हॅड एक्सप्लेन यू इट व्हेरी वेल. देन दिस इज अल्फा रेज, इट कंटेन्स हेलियम न्यूक्लियस विच कंटेन्स टू प्रोटॉन्स अँड टू न्यूट्रॉन्स अँड दे आर हॅविंग लेस पेनिट्रेटिंग पॉवर. सो बिकॉज ऑफ लेस पेनिट्रेटिंग पॉवर दे कांट बी यूज इन बायोलॉजिकल प्रिपरेशन्स, दॅट इज इट डज नॉट हॅविंग बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्स. अँड दीज अल्फा पार्टिकल्स दे आर नॉट मीन्स जास्त दूर जात नाहीत ते अल्फा पार्टिकल्स, अँड मास खूप असतं त्यांचं. देन बीटा पार्टिकल्स, सो दे आर हॅविंग द पॉझिटिव्ह, दे आर हॅविंग निगेटिव्ह चार्ज, त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. सी बीटावरती निगेटिव्ह चार्ज असतो, अँड जर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर मग त्याला पॉझिट्रॉन असं म्हणतात. देन सी दीज रेडिएशन्स आर लायटर, दे ट्रॅव्हल विथ वेलॉसिटी, दे आर हॅविंग मोर पेनिट्रेटिंग पॉवर ॲज कम्पेअर टू दी अल्फा पार्टिकल, दे आर हॅविंग द हाय स्पीड अँड स्मॉल मास, सो दे कॅन पेनिट्रेट इन द टिश्यू अप टू 1 cm, अँड ड्यू टू दिस दे कॅन बी यूज इन बायोलॉजिकल दे कॅन बी यूजफुल इन द बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्स, मीन्स दे आर यूजफुल इन बायोलॉजिकल applications. Then these gamma rays, they are neutral, they doesn't contain any charge, and these are the electromagnetic radiation similar to visible light, as visible light is there. Then shorter wavelength, and they are having high energy and greater penetrating power. त्यांची पेनिट्रेशन पॉवर आहे हे हाय असते, सो व्हेरी हाय पेनिट्रेशन पॉवर, सो दे कॅन बी पेनिट्रेट इन टू दी टिश्यूज, बोन्स अँड ऑर्गन्स. सो ड्यू टू इट्स हाय पेनिट्रेशन पॉवर दे पेनिट्रेट इन टू दी टिश्यूज, बोन्स अँड ऑर्गन्स. टिश्यू, बोन्स, ऑर्गन्समध्ये काय होत असतात, ते हायली पेनिट्रेट होत असतात, बिकॉज दिस गॅमा रेज आर हॅविंग द दे आर हॅविंग द मोर पेनिट्रेशन पॉवर. सो ऑर्गन्समधून, देन टिश्यूजमधून, बोन्समधून काय होत असतात, ते हायली पेनिट्रेट होत असतात. ओके सो दिस इज अबाउट टुडेज लेक्चर, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी इन टुडेज लेक्चर, अँड देन वी हॅड सीन दिस युनिट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. So all these are very important part from your exam point of view, which we had seen today. These rays are also very important. So go read it, okay? Make your own notes. These MCQ, there are more chances to ask the MCQ on these points, on these units also. Okay, so thank you so much for fully watching this video. Happy learning. Stay safe.